माननीय मंत्री महोदय रेणुका सिंग जी यांनी आज टीका करताना असं विधान केल्याचं माझ्या निदर्शनास आलं की ज्या खासदारांना त्यांच्या कार्यालयासमोरचा रस्ता नीट करता येत नाही ते काय मतदारसंघाचा विकास करणार। मी माननीय मंत्री महोदयांच्या निदर्शनास एक बाब आणून देऊ इच्छितो, ती म्हणजे की अष्टविनायक महामार्गापैकी जो राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेला रस्ता आहे त्यामध्ये हा कोल्हेमळ्यातला जो रस्ता आहे इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना अजूनही त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळालेला नाही आणि त्यासाठीचा 25 कोटी रुपयांचा निधीचा प्रस्ताव हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रलंबित आहे आणि त्यामुळे रस्त्याचं काम होत नाही। माननीय मंत्री महोदयांनी केवळ राजकीय कारणापोटी टीका करण्यापेक्षा सरकार आज राज्यात हे त्यांच्या विचारांचं आहे त्यामुळे त्यांनी राज्य सरकारला तशा सूचना द्याव्यात आणि स्थानिक भूमिपुत्रांचा जो हक्क आहे त्यांचा जो निधी आहे तो त्वरित मिळवून देण्यासाठी जर त्यांनी सहकार्य केलं तर मला वाटतं अकारण टीका करण्यापेक्षा स्थानिक भूमिपुत्रांवरचा अन्याय देखील दूर होईल आणि रस्ता सुद्धा तातडीनं आपल्याला करता येईल। धन्यवाद।